हरिओम, मी मिलन विरा वादावलकर, ओरोस उपासरा केंद्र, सिंधुदुर्ग। सर्वप्रथम बापू मोठ्याई नंदाबाईंना माझा कोटी कोटी प्रणाम। मी माझ्या मुलाचा एक अनुभव आता सांगत आहे। माझा मुलगा मरीन इंजिनियरला होता, लंडनला होता। एक वर्ष त्याने लंडनला कोर्स केला आणि तो गावी आला। गावी आला आणि जवळजवळ एक वर्ष त्याला एक वर्ष त्याचं असंच गेलं। शेवटी बापूंची करणी आहे, बा योग येईल तर ते काम होणार हे आम्हाला माहीत आहे। त्याच्यामुळे आम्ही मी प्रत्येक वेळा म्हणजे मिस्टर हे म्हणत होते की अजून ह्याला कॉल आला नाही। म्हटलं बापू आहेत, बापू बरोबर करतील। आणि माझ्या मनात असं होतं की आता ह्याला जर कॉल आला तर बाहेर गावी गेला तर परत माझ्या मनात असं आलं की बापूंची पादुका पूजन करूनच ह्याला म्हणजे आता कॉल आला तर पाठवायचं। आणि तो बरोबर गुरु पौर्णिमेच्या आधी दोन तीन दिवस आला, आता ह्या गुरु पौर्णिमेला म्हणजे 2019 मध्ये। आणि पुढे दोन दिवस फक्त गुरु पौर्णिमेला होते आणि आम्ही गुरु पौर्णिमे दिवशी म्हटलं पादुका पूजन करायचं। पण आमच्या केंद्राला काय पादुका तेव्हा मिळाली नव्हती। मग आता म्हटलं कुडा केंद्राची पादुका आम्हाला काय गुरु पौर्णिमे दिवशी देणार आहे, कारण सगळीकडे त्या दिवशी उत्सव असतो बापूंचा। मग आमच्या उपासना केंद्रामध्ये दाभोलकर यांच्या जवळ बापूंची ती छोटी पादुका मिळतात ती होती। मग तिला आम्ही सांगितलं की आपण केंद्रावरती ती पादुका आणून आपण पूजन करूया गुरु पौर्णिमे दिवशी। मग असं ठरलं आणि मग आम्ही पादुका आणली आणि माझ्या मुलाकडनंच पादुका पूजन मी म्हटलं की त्या केंद्राला सांगितलं की माझी अशी इच्छा होती की पादुका पूजन करून माझ्या मुलाला मग कॉल आला की तो जाईल अशी इच्छा आहे। त्याच्यामुळे तो आत्ता योगायोगाने तिकडनं आलाय मुंबईवरनं, मग आपण त्यांच्याकडनं पादुका पूजन करूया। तर सर्वांनी हो म्हणून सांगितलं, काय हरकत नाही। आणि पादुका पूजन सकाळीच मी वाटतं 4-5 वाजता उठले आणि सकाळी जेवणाची अर्धी तयारी करून ठेवली आणि 10:30 आम्ही पादुका पूजन सुरू केलं। 10:30 ते 11:30 पादुका पूजन झालं आणि बाकीचे पटनला बसले। आणि मी सांगितलं माझं अर्धं जेवण आता करायचं लागेल ते मी करते एकट्याने, तुम्ही तोपर्यंत हे करा पटन करा। मी का आता काय जास्त काय करायचं नाही, भात फक्त करायचा राहिलेला। आणि सर्व झाली ती बाकी सगळी खाली पटनाला होती, अप्पे केले, सर्व जेवण पूर्ण झालं आणि मी गेले बापूंना च्या चरणावरती डोकं ठेवलं आणि बापूंना सांगितलं बापू सर्व जेवढ्या माझ्या इच्छा होत्या त्या सर्व तुम्ही पूर्ण केल्या, आता एकच माझी इच्छा फक्त राहिली आहे माझ्या मुलाला फक्त कॉल येऊन द्या। आता वर्ष झालं, कारण तो असा तसा राहिला तर कुठेतरी असा फिरत राहणार, शेवटी आम्ही काय बोलू शकत नाही ना, रिकामी माणूस काय करू, कुठे संग तिला लागेल सांगता येत नाही। मग बापूंना मी सांगितलं बापू आता बघा काय ते तुम्ही तुमच्यावरती आहे सर्व आता। आणि जवळजवळ आम्ही 30-40 जणांचं जेवण केलं, सर्व जेवलो बोलो आणि मला वाटतं एक तासच झाला हे सांगून। आणि कंपनीवरनं फोन आला एक तासाने की तू आजच्या आज इकडे मुंबईला ये, तुझ्या विमानाचं फ्लॅटचं हे बुकिंग झालेलं आहे, तेव्हा तुला तिकडनं बोलवलेलं आहे। आणि त्याच दिवशी गुरु पौर्णिमे दिवशी संध्याकाळीच त्याला तो कॉल आला आणि तो त्याच दिवशी गेला। आणि आता मुलगा माझा दुबईला आता बोटीवरती आता सध्या तो ट्रेनिंगसाठी आहे। म्हणजे बापू कशी इच्छा पूर्ण करतात बघा। वर्षभर मी मनात म्हटलेलं की बापूंचं पूजन करणार आणि त्याला पाठवणार, शेवटी बापूंची इच्छा बापूने तोपर्यंत त्याला थांबवून ठेवला आणि मला योगायोग आला आणि मी गुरु पौर्णिमे दिवशी त्याच्याकडनं पादुका पूजन करून घेतलं आणि त्याच दिवशी त्याला कॉल यायचा आणि जायचं। म्हणजे बापूंची किती करणी मोठी आहे ती बघा। एवढं बाजून सांगून मी माझं अनुभव संपवते नातसंबंध।